संगणकीय युगात तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे बदलत्या युगामध्ये सुरक्षितता हाच महत्वाचा पासवर्ड असून सायबर गुन्हे व सुरक्षा या विषयावर आयोजित कार्यक्रमात निघाला. ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा पोलीस प्रशासनाच्या सायबर पोलीस स्टेशन येथे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने पत्रकारांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज केदारे, जिल्हा माहिती सहाय्यक निलेश तायडे आदी उपस्थित होते. गुन्हेगारीचे स्वरूप बदलत आहे. तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून नव्या गुन्हेगारीने जन्मझाके घेतला आहे. ती गुन्हेगारी सायबर या क्षेत्रामध्ये असून याबाबत वार्तांकन करताना पत्रकारांना सायबर गुन्हे व सुरक्षा या विषयावर माहिती असणे आवश्यक असल्याचे निलेश तायडे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला संदीप शुक्ला, निलेश जोशी, अरुण जैन, लक्ष्मीकांत बगाडे, चंद्रकांत बर्दे, संजय जाधव, सुधाकर अहेर, अजय बिलारी, निलेश राऊत, शिवाजी मामलकर, विजय देशमुख आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. गुन्हेगारीचे प्रकारही वाढलेले आहे आणि गुन्हेगारीचं जे म्हणजे जे पारंपरिक गुन्हेगारी होती ती गुन्हेगारी आता कुठंतरी मागे पडून सायबर गुन्हेगारीकडे सर्व महाराष्ट्राची वाटचाल सुरू झालेली आहे. आणि हेच हेरून राज्य शासनाने सायबर लॅब प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये स्थापन केलेले आहे आणि मुंबईमध्ये त्याचे कंट्रोल रूम पण आहे आणि मुख्य सायबर लॅब आहे. तर गुन्हेगारीचं वाढतं स्वरूप, बदलती गुन्हेगारी याविषयी पत्रकारांना जेव्हा आपण वार्तांकन करतो, एखादा सायबर गुन्हा घडला, पत्रकार एखादा बातमी लिहायला घेतली, आज आम्ही बुलढाणा पोलीस व जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांकरता सायबर जनजागृती अभियान या माध्यमातून सर्वांना सायबर गुन्ह्याविषयी कसा आळा घालावा याबाबतचं सर्व माहिती मान्य सर्व पत्रकारांना देण्यात आली. त्यांना सर्वांना विनंती करण्यात आली की आपल्या माध्यमातून या गुन्ह्यांना आळा बसावा याकरता जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती आपण पुरवून या गुन्ह्यांना आळा बसवण्यासाठी आम्हाला सर्व पोलीस डिपार्टमेंटला मदत